दोन हजार सोळा सालापासून खुनाप्रकरणी फरार झालेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी योजना बद्धन योजन करून अटक केली आहे नगीना उर्फ चंकी पांडे हा दोन हजार सोळा साली एक खून करून गेल्या सहा ते सात वर्षांपासून आपलं अस्तित्व लपवून राहत होता सदर आरोपीचे कोणतेही छायाचित्र अथवा त्याचा संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्याने त्याला शोधणं अत्यंत आव्हानात्मक काम होतं मात्र पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी नियोजन करून या आरोपीचा माग घेतला असता सदर आरोपी हा त्याच्या उत्तर प्रदेश मधील बरैया या गावी आपलं अस्तित्व लपवून अतिशय दुर्मिळ तसंच डोंगरी भागात राहत असल्याची माहिती मिळाली यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे पोलीस हवालदार परेश म्हात्रे रवींद्र पारधी साईनाथ मोकल यांचे पथक तयार केले या पथकाने वाराणसी येथील स्पेशल टास्क फोर्स आणि स्थानिक हालिया पोलिसांच्या सहाय्याने नगीना उर्फ चंकी पांडे याला ताब्यात घेतलं दरम्यान पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून अद्याप न सोडवलेल्या प्रकरणाचा गुंता सोडवण्यास सुरुवात केली आहे त्यांच्या या योजनाबद्ध नियोजन आणि नेटवर्कमुळे पनवेल शहर पोलिसांच्या प्रयत्नांना यश येत आहे भाजप सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश माजी उपमहापौर पनवेल महानगरपालिका विक्रांत बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी